तासगावच्या बाजारपेठेला पिनॉमिकचा फटका। तालुक्यावर आर्थिक मंदीचं सावट। आमचे पैसे झालेच पाहिजे। या विपुल पाटलाचं करायचं काय? आणि डोक्यावर पाय। विपुल पाटलाचं करायचं काय? आणि डोक्यावर पाय। आमचे पैसे झालेच पाहिजे। सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिस साठी जागा, दुकान गाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा। शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत। बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी। रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक। प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स। आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा। गेल्या काही दिवसांपासून तासगाव तालुक्यातल्या आणि शहरातल्या बाजारपेठेला अक्षरशः मंदीचं स्वरूप आलेलं आहे। दरवर्षी डिसेंबर ते मार्च अखेरपर्यंत द्राक्ष आणि ऊस हंगाम असल्या कारणानं व्यापाऱ्यांची दिवाळीच असते, पण यंदा मात्र हे चित्र व्यापारपेठेत पाहायला मिळत नाही। द्राक्षाला दर नाही आणि उसाला तोड नाही असं यंदाचं तासगाव तालुक्याचं चित्र आहे। नेहमीच तासगावात गजबजलेली बाजारपेठ काही दिवसांपासून सुनसान आहे। व्यापाऱ्यांना या आर्थिक मंदीबाबत विचारलं असता दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आमचा सीझन चांगला होईल असं आम्हाला वाटलं होतं, पण मार्केटला गिराईकच नसल्या कारणानं मालाचा उठावच झालेला नाही। प्रामुख्यानं आमचा जो ग्राहक आहे तो शेतकरी वर्ग आहे, त्याच्याकडेच जर पैसा नसेल तर मार्केटचा टर्न ओव्हर सुद्धा फिरत नाही। श्री गणेश बाजार तासगाव असं स्थानिक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे, पण हे झालं फक्त बोलण्यापुरतं। पण दबक्या आवाजात या मार्केटच्या मंदीला फटका बसलाय तो पिनॉमिक स्कॅमचा बसलेला आहे असं बोललं जातंय। 1,10,000 या पिनॉमिकच्या स्कीममध्ये तासगाव मधल्या 2 घरांपाठीमाग एक घर इतकी लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे। जवळपास अंदाजे ही रक्कम 500 ते 700 कोटींच्या घरात आहे असं बोललं जातंय। आपण फसलो गेलो असल्या कारणानं समाजात आपली बदनामी होईल, लोक आपला हशा उडवतील, या आणि अशा अनेक कारणांमुळे लोक पुढे येऊन आमचे पैसे बुडाले आहेत असं सांगायला धजावत नाहीत ही परिस्थिती आहे। पिनॉमिकचा मालक तासगावचा रहिवाशी विपुल पाटील आहे असं पहिल्यांदा सांगितलं जात होतं, मात्र कागदोपत्री हा मालक वेगळाच होता असं पिनॉमिक मधीलच एका गुंतवणूकदारानं आम्हाला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे। व्याजाच्या हव्यासापोटी लोकांनी मित्रमंडळींचे पै पाहुण्यांचे देखील पैसे स्वतःच्या नावावर या स्कीममध्ये गुंतवले होते। काही गुंतवणूकदारांचे आकडे तर 1 कोटींच्या पटीत आहेत असं देखील त्या गुंतवणूकदारांनी वज्रधारीशी बोलताना सांगितलं। मात्र विपुल पाटलानं रातोरात पलायन केल्यानंतर गुंतवणूकदारांनी तासगावमधील त्याच्या घरापुढं आंदोलन आणि निषेध केला होता, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही। सर्व गुंतवणूकदारांच्या पदरी निराशाच पडली। आता मित्रमंडळी पै पाहुणे सुद्धा ज्या गुंतवणूकदाराकडे आपण पैसे भरले आहेत त्याच्या पाठीमागं तगादा लावून आपले पैसे मागताना दिसत आहेत। या तगाद्यापोटी गुंतवणूकदारांनी आपल्या आलिशान गाड्या, मालमत्ता विकल्या आहेत आणि त्यामुळे गुंतवणूकदार आता रस्त्यावर आले आहेत। मात्र गुंतवणूकदारांना गेली 1.5 वर्ष झालं, अजून त्यांनी गुंतवलेली रक्कम मिळाली नाही आणि भविष्यात मिळेल असा अंदाज देखील सांगता येत नाही। या घोटाळ्याची व्याप्ती कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं झालेली आहे। विपुल पाटीलला तासगावमधून पळून जाण्यासाठी सहकार्य कुणी केलं हा तपासाचा भाग आहे, आपण त्याच्यामध्ये पडायचं नाही। पण या पिनॉमिक प्रकरणामुळे कित्येक जण नैराश्यात गेले आहेत। कित्येक तरुणांनी नैराश्यामुळे व्यसनाधीनतेचा मार्ग स्वीकारलाय। शहरातल्या काही बड्या लोकांची देखील यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, पण सगळेच गप्प आहेत। विपुल पाटील कुठं आहे याचा कुणालाच पत्ता नाही, मात्र तो ऐशोआरामी जीवन नक्कीच जगत असेल। गुंतवणूकदारांना मात्र त्यानं रस्त्यावर आणलंय। लोकांनी आजपर्यंत आपल्या कष्टाच्या जोरावर मिळवलेली सर्व पैनापै या पिनॉमिकमध्ये गुंतवलेली आहे आणि त्याचाच फटका काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून तासगाव मार्केटला बसल्याचं बोललं जात आहे। व्यापारी आज व्यवसाय सुधारेल, उद्या व्यवसाय सुधारेल या आशेवर बसलेले आहेत, पण येणारा दिवस त्यांच्यासाठी सारखाच आहे। पिनॉमिकचा फटका अजून किती दिवस तासगाव मार्केटला बसणार आहे हे काही सांगता येत नाही। संकेत पाटील, तासगाव।